आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या विरोधात आता गुन्हा दाखल होतोय. नोएडा मधल्या रेव पार्टीवरच्या छाप्या दरम्यान एल्विश यादव सह 7 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी या रेव पार्टीमध्ये एकूण 9 साप जप्त केल्यात. यामध्ये 5 कोबरा, 1 अजगर आणि इतर दोन साप आहेत. पोलिसांनी पार्टीमधनं 20 ml विषही हस्तगत केलंय. या प्रकरणी 5 जणांना अटक होतीये. या रेव पार्टीमध्ये विदेशातील महिलांसोबत नशा केली जात होती अशी माहिती मिळते. एल्विश यादवला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरतीये. या सगळ्या प्रकरणासंदर्भात मनेका गांधींनी एल्विश यादवच्या अटकेची मागणी करताना काय म्हटलं आपण पाहूया. देखिए, एल्विश यादव और उस किस्म के लोग जो कोशिश करते हैं TRPs बढ़ाने, कानून तोड़ करके, इनको एकदम पुलिस को पकड़ना चाहिए, एकदम. ये आदमी कई दिनों से सांप पहन करके नाच रहा है और उससे बढ़ करके हमने सुना कि ये ऑर्गेनाइज करता है ये रेव पार्टीज, जिसमें वो पाइथन्स, कोबरास को बेच करके जहर उनका निकाल करके बेचता है. अब जहर जहर होता है, जो लोग लेते हैं वो सोचते हैं कि उनको हाई हो रहा है, असल में उनकी किडनी फेल हो रही है. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.